जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर्स आय एम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. भारतात रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे. देशातील बहुतांश लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो किंवा खडतर प्रदेश, देशात रेल्वे नेटवर्क सगळीकडे पोचले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, असा कोणता रेल्वे मार्ग आहे जिथे देशातील सर्वात लांब प्रवास करणारी रेल्वे धावते? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच रेल्वेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, देशात सर्वात लांबीचा प्रवास करणारी रेल्वेचे नाव आहे विवेक एक्सप्रेस, जी डिब्रुगडहून कन्याकुमारीपर्यंत धावते. ही ट्रेन जवळपास 82 तासात 4,150 किलोमीटरहून अधिक अंतर कापते. या गाडीचा नंबर 15906 विवेक एक्सप्रेस असून ही डिब्रुगडहून संध्याकाळी 7:25 सुटते. 4,154 किलोमीटरचा प्रवास करून चौथ्या दिवशी रात्री 10 ही ट्रेन कन्याकुमारीला पोहोचते. ह्या ट्रेनचा प्रवास हा 12 राज्यातून जातो. वेगवेगळ्या राज्यातून ही ट्रेन प्रवास करते. डिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान ही ट्रेन दिमापूर, गुवाहाटी, न्यू अलीपूरद्वार, न्यू कुचबिहार, न्यू जलपाईगुडी, किशनगंज, मालडा टाऊन, वर्धमान जंक्शन, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, नेल्लोर, कोईम्बतूर, एर्नाकुलम, त्रिवेंद्रम अशा प्रमुख स्थानकावरून चौथ्या दिवशी ही गाडी कन्याकुमारीला पोहोचते. या गाडीची ॲव्हरेज स्पीड हे 55 किलोमीटर प्रति तास आहे. या गाडीला पॅन्ट्री कार, ऑनबोर्ड केटरिंग किंवा ई केटरिंगची सुविधासुद्धा या गाडीला अवेलेबल आहे. या गाडीला LHB रेक जोडण्यात येतात. 22 coaches या गाडीला जोडले जातात. या गाडीच्या लोकोमोटिव्हबद्दल सांगायचं झाल्यास, डिब्रुगडहून न्यू जलपाईगुडीपर्यंत या गाडीला WDP 4D किंवा WDP 4B असे लोकोमोटिव्ह जोडले जातात. तर न्यू जलपाईगुडीपासून विशाखापट्टणमपर्यंत WAP 7 किंवा WAP 4 हे लोकोमोटिव्ह जोडले जाते, आणि विशाखापट्टणमपासून पुढे या गाडीला WAP 4 लोकोमोटिव्ह जोडले जाते. मित्रांनो, आपल्या संपूर्ण प्रवासादरम्यान या गाडीला 57 हॉल्ट देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विवेक एक्सप्रेसबद्दल माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.